So the transistor will act as an what in the cutoff region. Cutoff region मध्ये act होणार आहे, कारण की तुमचे दोन्ही पण जंक्शन जे बेसला कनेक्ट केलेले आहेत, बेस कलेक्टर बेसला काहीच मिळत नाहीये, त्यामुळे बेस कलेक्टर हे रिव्हर्स बायस झालेला आहे आणि बेस इमिटर पण हा रिव्हर्स बायस झालेला आहे. मग दोन्ही पण रिव्हर्स असतील तर तो ट्रान्झिस्टर ऍक्ट होणार आहे कट ऑफ रिजन मध्ये, आणि त्यावेळेस तो ऍक्ट होतो आहे ओपन स्विच. फक्त हे एमसीक्यू ला विचारू शकतात काय आहे, जेव्हा जेव्हा तो ट्रान्झिस्टर ओपन स्विच म्हणून ऍक्ट होतो आहे, तुमचे दोन्ही जंक्शन जे असतात ते काय आहेत, रिव्हर्स बायसिंग होतात, कलेक्टर बेस आणि कलेक्टर इमिटर जंक्शन. आणि रिव्हर्स बायस जर दोन्ही जंक्शन असतील तर त्या रिजनला काय म्हणतो आपण, कट ऑफ रिजन, आणि त्यावेळेस तो ऍक्ट होतो आहे ओपन स्विच म्हणून. कट ऑफ रिजन मध्ये तो ऍक्ट होतोय ओपन स्विच. इनपुट झिरो दिलं की तुमचा आउटपुट पण तुमचा करंट काय असणार आहे, झिरो असणार आहे. म्हणजे ट्रान्झिस्टर मध्ये इनपुट आणि आउटपुट करंट झिरो असल्यामुळे तो ऍक्ट होणार आहे ओपन स्विच, म्हणून इट इज रिप्लेस बाय ओपन स्विच. सो व्हॉट एव्हर दिस व्हीसीसी इज देअर, फ्रॉम दिस करंट विल फ्लो, बट द करंट विल ट्राय टू फ्लो इन दिस, बट हिअर इट इज ओपन स्विच, सो नो करंट विल गो हिअर. व्हॉट एव्हर द करंट विल गो थ्रू द रेजिस्टर आर सी, इट विल गो ऍट द आउटपुट अँड यू विल गेट द आउटपुट 1, कारण की डायरेक्टली व्हीसीसी आउटपुटला जॉईन होणार आहे. सो व्हीसीसीचे जे काय आउटपुट असणार आहे ते तुम्हाला, व्हीसीसीचे जे काय व्होल्टेज असणार आहे ते तुम्हाला आउटपुटला मिळणार आहे. सो इट विल बी 1, बिकॉज दॅट टाइम द ट्रान्झिस्टर इट इज ऍक्टिंग एज अन ओपन स्विच. बेसला तुम्ही झिरो व्होल्टेज देत आहे, त्यामुळे दोन्ही पण रिव्हर्स बायस होणार आहेत. दोन्ही पण रिव्हर्स बायस झाले तर ट्रान्झिस्टर ऍक्ट होणार आहे ओपन स्विच मध्ये, इनपुट आणि आउटपुट करंट झिरो असणार आहे. ओके विथ दिस, सो आय हायलाइटेड हियर ओनली दिस पार्ट यू आर गोइंग टू सी. सीबी आणि सीई जंक्शन ऍक्ट इन रिव्हर्स बायस, कारण की इनपुट तुम्ही झिरो देत आहात आणि त्यावेळी ट्रान्झिस्टर कट ऑफ रिजन मध्ये ऍक्ट होतोय, दॅट इज इट इज ऍक्टिंग एज अन ओपन स्विच. दिस इज ओनली द पॉइंट विच इज आस्क्ड इन एमसीक्यू. सो दिस इज अबाउट द ओपन स्विच. द नेक्स्ट पार्ट इज क्लोज स्विच. नेक्स्ट पार्ट इज क्लोज स्विच. क्लोज स्विच जेव्हा तो ऍक्ट होणार आहे त्यावेळेस इनपुटला बेसला तुम्ही काय देणार आहे, हाय व्होल्टेज देणार आहे. बेसला दॅट इज पी टाईप बेसला तुम्ही हाय व्होल्टेज देत आहे. म्हणजे हाय व्होल्टेज नक्की कुठे जॉईन केलेलं आहे, आपण ऑलरेडी कलेक्टरला हाय व्होल्टेज जॉईन केलेला आहे. मग हा जो बेस आहे तुम्ही आता इमिटरला जॉईन केला होता, तोच बेस आता कुठं जॉईन करायचा आहे, हाय व्होल्टेजला जॉईन करायचे. एवढंच फक्त ओपन क्लोज स्विच मध्ये फरक आहे. जे तुम्ही इनपुट व्होल्टेज झिरोला देत होता, आता इनपुट व्होल्टेज कुठे जॉईन केलेला आहे, हाय व्होल्टेजला प्लस व्हीसीसीला जॉईन करायचे, म्हणजे कलेक्टरला जॉईन करायचे. मग आता जर तुम्ही बघितलं इनपुट व्होल्टेज हाय आहे, म्हणजे पी टाईपला हाय व्होल्टेज दिलेला आहे. पी टाईपला जर हाय व्होल्टेज दिलं तर ते काय झालेलं आहे, फॉरवर्ड बायस झालेला आहे तुमचा, बेस कलेक्टर जंक्शन फॉरवर्ड झाला. सिमिलरली बेस इमिटर जंक्शन पण फॉरवर्ड झालंय, कारण की पी टाईपला तुम्ही काय केलेलं आहे, पॉझिटिव्ह देत आहे. म्हणजे बेस इमिटर जंक्शन फॉरवर्ड झालेलं आहे, बेस कलेक्टर जंक्शन फॉरवर्ड झालेलं आहे. दोन्ही पण फॉरवर्ड झाले तर कुठलं रिजन असतं, सॅच्युरेशन. म्हणजे ट्रान्झिस्टर सॅच्युरेशन मध्ये जातो. सॅच्युरेशन रिजन मध्ये गेला की तुमचं बेसला काय होतं आहे, करंट मिळतो आहे. सो ऍज बेस करंट इट इज हॅव्हिंग द करंट, देअरफोर द आउटपुट करंट, मॅक्झिमम करंट विल फ्लो थ्रू द ट्रान्झिस्टर. मॅक्झिमम करंट इज गोइंग टू फ्लो बिकॉज देअर इज अ बेस. बेसला तुम्ही काहीतरी इनपुट देत आहात, म्हणजे आउटपुटला पण तुम्हाला मॅक्झिमम करंट फ्लो होणार आहे. सो आउटपुट करंट विल ऑल्सो फ्लो, आउटपुट करंट विल ऑल्सो फ्लो थ्रू द ट्रान्झिस्टर. ऍज द करंट इज मॅक्झिमम थ्रू द ट्रान्झिस्टर, इनपुट आणि आउटपुट करंट फ्लो होतो आहे. कुठल्या सर्किटमध्ये करंट फ्लो होतो, जर ते सर्किट काय होणार आहे, क्लोज स्विच म्हणून ऍक्ट केलं तर. त्यामुळे तुमचा इनपुट आणि आउटपुट करंट दोन्ही आहेत ट्रान्झिस्टर मध्ये, म्हणजे करंट फ्लो होतोय ट्रान्झिस्टर मध्ये. सो ट्रान्झिस्टर विल ऍक्ट एज एन स्विच, क्लोज स्विच. सो ट्रान्झिस्टर विल ऍक्ट एज एन व्हॉट, क्लोज स्विच. ऍज इट इज ऍक्टिंग एज एन क्लोज स्विच, फ्रॉम द व्हीसीसी द करंट विल ट्राय टू फ्लो थ्रू द रेजिस्टर. तर रेजिस्टर मधनं करंट जाणार आहे, खरं अजून तो काय होतो आहे, ऍज हियर इज इज क्लोज स्विच, ऑल द करंट विल गो थ्रू द क्लोज स्विच अँड इट विल बी ग्राउंडेड. ऑल द करंट ऍज इट इज अ क्लोज स्विच, क्लोज स्विच असल्यामुळे करंट त्या क्लोज स्विच मधनं फ्लो होऊन तो डायरेक्टली ग्राउंडला जाणार आहे. जो काही व्हीसीसी मधनं जो करंट फ्लो होतो आहे तो रेझिस्टन्स आरसी मधनं जाता तो कुठनं जाणार आहे, क्लोज स्विच मधनं जाऊन तो आरई मधून जाऊन तो ग्राउंड होणार आहे. सो ऑल द करंट ग्लोज वेअर फ्रॉम द व्हीसीसी डायरेक्टली गोज टू द ग्राउंड बिकॉज द ट्रान्झिस्टर ऍक्ट एज अ क्लोज स्विच. सो नाव अक्रॉस द आउटपुट व्होल्टेज नथिंग इज, करंटच फ्लो होत नाही आउटपुटला,
करंटच फ्लो होत नाही आउटपुटला, तुम्हाला आउटपुटला काहीच मिळत नाही डायरेक्टली VCC कडनं, ते डायरेक्टली कुठं जॉईन केलेलं आहे ग्राउंडला थ्रू द क्लोज स्विच, सो ऑल द करंट इज ग्राउंडेड, नो करंट इज अवेलेबल ॲट द आउटपुट अँड देअरफोर द आउटपुट इज झिरो. आउटपुट तुम्हाला झिरो का मिळत आहे जरी तुम्ही इनपुटला वन देत आहे, तर कारण की इनपुट जर वन दिलं तर इनपुट करंट फ्लो होतो ट्रान्झिस्टर मधनं, आउटपुट करंट पण मॅक्झिमम फ्लो होतो आहे आणि ट्रान्झिस्टर त्यावेळी बिहेव होतो आहे काय, कशामध्ये बिहेव होतो आहे, क्लोज स्विच म्हणून. आणि क्लोज स्विच झाला की जे काय तुम्ही VCC कलेक्टरला कनेक्ट केलेलं आहे ते डायरेक्टली VCC ग्राउंडला कनेक्ट केलेलं आहे थ्रू द स्विच, करंट डायरेक्टली ग्राउंडला जातोय थ्रू द स्विच क्लोज स्विच, अँड नो करंट इज अवेलेबल ऍट द आउटपुट अँड देअरफोर द आउटपुट इज झिरो. सो वेन द ट्रान्झिस्टर विल बिहेव ऍज अ क्लोज स्विच, जेव्हा तुम्ही इनपुट देत आहात वन, म्हणजेच तुमचा बेस हा हाय व्होल्टेज आहे, therefore base collector and base emitter junction will be what, forward bias, so the transistor will be in saturation region and it will act as a closed switch. Input tumhi zero dila tari tumhala output la one milte, so it will act as a switch. Lakshat alela aahe ka, yes or no? Yes ma'am. So that will be your end of the transistor chapter as well as your lecture will be close because the timing झालेला आहे. So this transistor PDF I will provide it now. Yesterday मी सांगितलं होतं प्रोव्हाइड करते आहे, खरंच 4:30 ऑलरेडी झाले होते त्यामुळे मला जायचं होतं घरी, आता वेळ आहे आज. मी तुमचा हा ही PPT पण आपली कवर झालेली आहे, ही PPT प्लस ट्रान्झिस्टरचं PDF मी आत्ताच्या आत्ता एकाने या लेक्चर झाल्यानंतर, माझं पुढचं लेक्चर नाही आहे आत्ता लगेच, त्यामुळे मी लगेच तुमच्या डिव्हिजनला PDF आणि लिंक प्रोव्हाइड करतो. ओके विथ दिस मॅम. असाइनमेंट पण द्या ना. असाइनमेंटची तुम्ही काळजी करू नका, तुम्ही पहिला आता अभ्यासात कॉन्सन्ट्रेट करा कारण की तुमची परीक्षा जवळ आलेली आहे. तुमचे किती असाइनमेंट, मी तुम्हाला ऑलरेडी 3 असाइनमेंट दिले होते ना का, दोन दिले, अजून एक देते, एक का दोन देतील ते मी देते. पहिला आता आज तुमचे ISC आहेत ना चालू, ISC ला कॉन्सन्ट्रेट करा, जे काय आहे तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा मी तुम्हाला असाइनमेंटचे फक्त 7-8 क्वेश्चन देणार आहे, जास्त नाही. असाइनमेंटला तुम्ही काळजी करू नका, आता मेन तुमचा फोकस करा, तुम्ही जे काय कुणाचे बॅकलॉग राहिले असतील, अजून तुमचा PPSचा लवकर पेपर आहे 11 तारखेला आहे वाटतं, डेमोक्रेसी आहे, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा की 23 तारखेला तुमचे मेन पेपर अजून सुरू होणार आहे, त्यामुळे त्याच्यावर तुम्ही अभ्यासासाठी कॉन्सन्ट्रेट करा. दॅट असाइनमेंट क्वेश्चन जे काय मी तुमच्याकडनं करून घेते काय असतील ते. ओके मॅम. असं झालेलं आहे. ओके सो आय विल क्लोज दिस अँड आय विल एज वेल एज आय विल प्रोव्हाइड दिस टुडे, यू कॅन सी द लिंक. ओके. आणि सेमी कंडक्टरचा पण मी आज तुम्हाला वेळ मिळाला की मी सेमी कंडक्टरचा पण देते. Thank you.